जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओएमजीसी प्रशासन यांच्या वतीने काळुंद्रे मधील आदिवासी भागामधील आर्थिक दुर्बल घटकांना धान्य वाटप करण्यात आलेले आहे, तर आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचेही वाटप करण्यात आले। लॉकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगार झालेल्या लोकांसाठी जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट कडून सातत्याने मदत केली जाते। कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेकांचा रोजगार गेलाय, काम नसल्याने घरीच बसावं लागल्यानं खायचं काय असा प्रश्न अनेक गरीब मजुरी करणाऱ्या लोकांना पडलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं वेळोवेळी या आर्थिक दुर्बल कामगारांबरोबरच आदिवासी भागांमध्ये देखील मदत पोहोचवली जाते, तर जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट कडूनही मदतीचा ओघ सुरूच आहे। काळुंद्रेमधील आदिवासी भागामध्ये ओएनजीसी प्रशासन आणि जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं धान्य किटचं वाटप करण्यात आलं आहे। आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचंही या ठिकाणी वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओएनजीसीचे डीजीएम प्रभाकर घरत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा संघटक आरडी घरत, शिवसेनेचे नेते नंदकुमार घरत, आजी माजी सरपंच आणि उपसरपंच, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लाभार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। कोरोनाचा महामारीचा जो उपद्रव आज पूरे संपूर्ण देशामध्ये चालू आहे, त्या देशामध्ये चालू होत असताना शासनाच्या ज्या काही गरजू विद्यार्थ्यां गरजूंना धान्य आणि वस्तूचे जे वाटप होतो आहे तो वाटप शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला नाही आहे। त्याच्यामध्ये गरीब शेतमजूर गरजू मजूर आणि भूमिहीन शेतमजूर हे त्यांच्यापासून त्या धान्यापासून वंचित राहिलेले आहेत। त्यांना कुठेतरी आधार मिळावा आणि त्यांचा पण पोटाची खळगी भरावी या माध्यमातून आमदार शिक्षण आमदार बालराम पाटील ONGC पुरस्कृत धान्य त्यांचे DGM प्रभाकर घरत साहेब आणि जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे औषधाची औषध देणी इथे देण्यात येणार आहेत। त्यासाठी ही जी सगळी लोक जमलेली आहेत त्या लोकांना अन्नधान्य आज वाटप झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये मी सर्वांचे विशेषतः मी ONGC प्रशासनाचे आभार मानतो, जेएम म्हात्रे चॅरिटेबलचे आभार मानतो आणि त्यांनी असंच गावांच्या वती लक्ष केंद्रित करावा एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। या संकट काळामध्ये करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाबद्दल लाभार्थींनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज।